मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं वादग्रस्त वक्तव्य यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका न घेतल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहांगीरदार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील समाजवादी पार्टीत आले. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला धुळ्यातून मोठं खिंडार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार खमक्या माणूस आहे, मात्र चुकीच्या ठिकाणी असल्याचं म्हणत त्यांनी राजकीय संबंध संपुष्टात आले असले तरी मात्र पारिवारिक संबंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. याचबरोबर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे हा कुठे आहे हे राज्य सरकारला चांगलंच माहीत असून त्याला अटक केल्यास अनेक राजकीय नेत्यांचं बिंग फुटेल आणि कदाचित त्याचा मृतदेह बाहेर येईल असा गौप्यस्फोट यावेळी त्यांनी केला. तसेच इंडिया अलायन्सतर्फे समाजवादी पार्टीकडून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. माझं एवढंच हे जे मागचं तात्पर्य आहे की मी जे सांगितलं की जयदेव आपटेच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याचं कारण आहे की एवढे दिवस झाले जयदेव आपटे काय फार मोठा गुन्हेगार नाही आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल नाही आहे, तर तो कुठं लपलाय काय लपलाय हे सगळे पोलिसांना माहिती असा माझा विश्वास आहे. आणि त्यांनी त्याला लवकर अटक करून कोर्टातून त्याला ज्युडिशियल कस्टडी द्यावी, कारण त्याचं काय जीवाला वाईट झालं बरं वाईट तर जे सच्चे जे दुसरे चोर आहे जे मागचे पण होणार नाही. आणि दुसरं जे प्रश्न तुम्ही मला विचारलं की आजीदादांनी ह्या दोन्ही विषयांवर मी नाराज झालो, तर माझा एक विषय हे माझा बावली विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज पण मानतो. तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट्ट धरला असता तर जयदीप आपटे एक दिवसात अटक झाला असता. आणि दुसरी गोष्ट मोहम्मद पैगंबरांबद्दल माझं हेच आहे की दादा पुन्हा 10 तारखेला रामगिरी महाराजांना भेटले. बघा दादा पण माणूस आहे, काय चुकीचं नाही आहे ते भेटले. त्यांनी 15 तारखेला बोलले तर आपल्यापाशी मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोलेल किंवा प्रकाश भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपलं माहीत नाही. तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना 10 तारखेला भेटलो, यांनी 15 जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, एवढं त्याचा निषेध करतो, बाकी काही नाही. दरम्यान 2014 ते 2024 पर्यंत दर्जाहीन 500 कामांची यादी तयार झाली असून विधानसभेची संधी मिळाली तर मुंबई IIT कडून या कामांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. तसेच महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर देखील इर्शादभाई जहांगीरदार यांनी जोरदार टीका केली आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.